जळगाव तालुका शेलू जिल्हा परभणी 27 तारखेला पाऊस कुठं पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तर राज्यामध्ये हा पाऊस तसेच यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, तसेच नांदेड जिल्हा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच बुलढाणा, तसेच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, तसेच उस्मानाबाद जिल्हा, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर जिल्हा, बीड जिल्हा या भागात पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि त्यानंतर राज्यामध्ये 28 तारखेपासून मात्र राज्यातला पाऊसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होणार आहे. 28 तारखेनंतर राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन कुठंतरी अर्ध्या तासात 15-20 मिनिटाचा पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. 28-29-30 दरम्यान राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. 28 जुलै 29 जुलै आणि 30 जुलै दरम्यान राज्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, तसेच सोलापूर, तसेच उस्मानाबाद, तसेच लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा या 28, 29 आणि 30 जुलै दरम्यान राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस नाही पण त्या तुरळक भागात पाऊस पडणार आहे, पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि उर्वरित राज्यात मात्र 28 तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्यांना आपण आपल्या शेतीची कामे आटपून घ्यावी. अचानक जर समजा वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज यूट्यूबच्या माध्यमातून दिला जाईल आणि तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.